नमस्कार, आज आम्ही या सगळ्या नांदेडकर वासियांशी चर्चा करण्यासाठी जे आज आपण जिल्हा प्रशासनाने जे गर्दी प्रतिबंधांसाठी जे काही आज ऑर्डर काढलेले आहे, त्याचप्रमाणे कोविडची वॅक्सिन हे फ्रंटलाईन वर्करच्या व्यतिरिक्त पण जे 60 वर्षाच्या वरचे आहे आणि 45 ते 60 ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, त्या विषयावर एकतर गर्दी प्रतिबंध आणि वॅक्सिनेशन या मुद्द्यावर आज आम्ही आपल्याशी काही सूचना आणि काही चर्चा करण्यासाठी आज मी डॉक्टर विपिन, जिल्हाधिकारी नांदेड, आणि माझ्यासोबत उजव्या बाजूला डॉक्टर सुनील लहाने, म्युन्सिपल कमिशनर नांदेड वाघाळा म्युन्सिपल कॉर्पोरेशन, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक नीलकंठ भोसीकर, आणि आपल्या जिल्ह्याचे RDC प्रदीप कुलकर्णी, आम्ही चौघही आपल्या समक्ष आज आलेलो आहोत. सर्वप्रथम थोडक्यात आज त्या ऑर्डरमध्ये काय काय बाबी आहे, कारण हे मी अजून एकदा स्पष्ट करू इच्छितो की हे लॉकडाऊन नसून ज्या ठिकाणी गर्दी होत आहे, डिस्पाईट आमच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना वारंवार नंतरसुद्धा जेव्हा आमच्या टीम्स, महसूल, पोलीस, कॉर्पोरेशनच्या टीम जेव्हा जातात, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी गर्दी आम्हाला आढळून येते, आपण मागच्या हप्त्यामध्ये सगळ्यांना सांगितलं होतं की आपण गर्दी टाळा, अन्यथा आपल्याला हे प्रतिबंधात उपाय करावा लागणार आहे. तर त्याच्या अनुषंगाने आज आपण ऑर्डर काढला आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8च बाबी आपण टार्गेट केलेलं आहे, कारण मागच्या 3 ते 4 दिवसापासून आपल्या जिल्ह्याचे जे आकडे आहे ते 3 डिजिटमध्ये येत आहे, 200, 225 या रेंजमध्ये आपण पोहोचलेलो आहे. त्यामुळे आता अलार्मिंग सिच्युएशन आपल्या जिल्ह्यांमध्ये आलेली आहे. त्या अनुषंगाने सगळ्यात प्रथम आपण लग्न 50 लोकांमध्ये आपण अलाउड केले होते, ते आम्ही पूर्णपणे 15 पासून आता 12 ते 15 पर्यंत ते तहसीलदारच्या परवानगीने 50 लोकांच्या अधीन राहून आपण ते पार पाडू, कारण ऑलरेडी ते लग्न बुकिंग झालेले असेल, परंतु ते 50 लोकांच्या वर जर झालं तर तहसीलदार आणि पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार. पर्यंत लग्न समारंभ मंगल कार्यालयामध्ये बंद होईल, फक्त तुम्ही रजिस्टर्ड मॅरेज किंवा घरच्या घरी आपण ते लग्न करू शकता. दुसरं, सगळ्या प्रकारच्या कोचिंग अभ्यासिका आपण बंद करत आहे, कारण आम्हाला हे लक्षात आलं आहे की जे पॉझिटिव्ह येत आहे यंग मुलं, ते सुपर स्प्रेडर राहू शकतात आणि ते आपल्या घरी गेल्यावर आपल्या घरातल्या वयस्कर लोकांना, ते सिनियर सिटिझनला ते पसरू शकतात. त्यामुळे आपण कोचिंग आणि अभ्यासिका, सर्व प्रकारच्या अभ्यासिका आपण बंद करणार आहे 21 तारखेपर्यंत. याच्यामध्ये शाळा आणि कॉलेजेस ते 50%च्या याच्यावर सुरू आहे, त्याच्यामध्ये कन्सेंट क्लॉज असल्यामुळे आणि त्या त्याच्यात परीक्षा 10वी 12वीच्या परीक्षा असल्यामुळे ते आपण कोविडचे प्रोटोकॉल लावून आपण ते सुरू ठेवणार आहे. त्यानंतर सगळे मंदिर, मस्जिद आणि एव्हरी रिलिजियस प्लेसेस ह्या सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहे, आणि ऑर्डरमध्ये फक्त 50 लोक ॲट अ टाइम तिथं अलाउड करू. त्याच्यावर जर आलं तर मग त्याच्यावर गुन्हे दाखल कर स्वरूपाचे आम्ही गुन्हे दाखल करण्यामध्ये आम्हाला करावं आपण ऑर्डरमध्ये घेतलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या आपण फंक्शन्स, रिलिजियस, पॉलिटिकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, सगळ्या प्रकारचे मोठे फंक्शन्स आपण 21 तारखेपर्यंत बंद राहणार आहे. ते कसलंही फक्त ऑफिशियल मिटिंग्स, क्लोज डोर ज्या ऑफिसमध्ये ऑफिशियल मिटिंग्स होईल त्यास आम्ही फक्त अलाउड करणार आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या जिथं गर्दी होईल अशा प्रकारच्या मिटिंग्स आम्ही बंद या ऑर्डरमध्ये केलेल्या आहे. सगळ्या प्रकारचे आठवडी बाजार बंद राहील, आणि जे बाकीचे हॉटेल्स, परमिट रूम्स, लॉजिंग, त्या सगळं जे आहे ते 50%च्याच कॅपॅसिटीमध्ये सुरू राहणार आहे. जर तिथे गर्दी राहिली तर आम्ही आत्तापर्यंत आम्ही फाईनच करत होतो, यानंतर फौजदारी स्वरूपाच्या डिझास्टर आणि एपिडेमिक ॲक्टच्या फौजदारी स्वरूपाचे आपण गुन्हे त्याच्यामध्ये दाखल करणार आहे या बाबी. त्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही आहे, लॉकडाऊन नाही आहे. लोकांना रस्त्यावर आपल्या ऑफिसमध्ये जाताना जाण्यायेणं करायला कसलीही अडचण होणार नाही. फक्त तुम्ही गर्दी टाळावी आणि 3 सूत्री जे आहे, मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे, हे 3 सूत्री पालन करा. आणि मला निश्चित खात्री आहे की जसं मागच्या वेळेस आपण आपल्या सहकाऱ्यांनी आणि प्रशासनाच्या आमच्या प्रयत्नाने आपण कोरोनाला कंट्रोल करू शकलो होतो, आणि ह्यावेळेससुद्धा माझी टीम पॉझिटिव्ह आहे की या प्रतिबंधाच्या ऑर्डरमुळे आणि आपल्या सहकाऱ्यामुळे आपण पुन्हा हे जे 3 डिजिट आपले वाढलेले आहे, अजून आपण याला 2 डिजिट आणि सिंगल डिजिटमध्ये आपण निश्चितच आपण आणू शकू. त्यामुळे हॅव्हिंग सेड दिस, माझ्यासोबत आणि त्यातल्या त्यात जर आपण बघितलं की आम्ही जेव्हा पॉझिटिव्हिटी रेट बघली, कॉर्पोरेशनमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढलेली आहे, ग्रामीण भागामध्ये आत्ताही ते 4% आहे, म्हणजे 100 पैकी 4च लोक पॉझिटिव्ह येत आहे, परंतु कॉर्पोरेशनमध्ये ते पॉझिटिव्हिटी रेट आहे ते आधी कंट्रोल होती, परंतु आत्ता
गर्दी वाढल्यामुळे लग्न समारंभ हे सगळ्याच्यामुळे ते थोडी 15 ते 20% गेलेली आहे, पण त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनने उत्तम प्रकारे आता नियोजन केलेलं आहे. त्यांनी टेस्टिंगसुद्धा वाढवलेली आहे आणि प्युनिटिव्ह स्टेप्ससुद्धा आपण घेतलेल्या आहेत. त्यामुळे मी कमिशनर साहेबांना, लहाने सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुढच्या 21 पर्यंत, कमिंग 21 पर्यंत काय त्यांची स्ट्रॅटेजी राहणार आहे कॉर्पोरेशनची, त्यांनी थोडक्यामध्ये आपल्या नांदेडकरांना थोडं सांगावं. नमस्कार. आता कोविडच्या ह्या दुसऱ्या सर्चच्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या काही आता नवीन आदेश पारित केलेले आहेत त्याच्या अनुषंगानं त्याच्या तरतुदीचे सर्व पालन करण्याच्या संदर्भात सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे. मुळातच आपण जेव्हा मागच्या एप्रिल मे मध्ये आपल्या शहरामध्ये जी पहिली केस आली होती त्याच्यानंतर हळूहळू केसेस वाढत गेल्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केसेस आलेल्या होत्या. आता सरांनी जे सांगितलं की शहरामधील पॉझिटिव्हिटी रेट वाढलेला आहे, म्हणजे जितक्या टेस्ट केल्या त्याच्या किती टक्के लोक पॉझिटिव्ह आले त्याला आपण पॉझिटिव्हिटी म्हणतो. तर साधारणपणे आपल्याकडं हायेस्ट पॉझिटिव्हिटी रेट मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये 32-33% पोहोचलेला होता, परंतु मागच्या 8 ते 10 दिवसांमध्ये अचानक आपल्या शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये पॉझिटिव्हिटी प्रचंड वाढलेली आहे. आणि मध्यंतरी रॅपिड अँटीजेनच्या संदर्भामध्ये तर आपल्याकडं 25% पॉझिटिव्हिटी रेट गेलेला होता. आजही रॅपिड अँटीजेन आणि RT-PCR या दोन्हीचं आपण जरी सरासरी काढली तर 15% पुढंच आपली सध्या शहरातली पॉझिटिव्हिटी आहे. अशा प्रकारे पॉझिटिव्हिटी येण्यामागं आपल्या सर्वांनी यापूर्वी जी काळजी घेतली होती त्याच्यामध्ये कुठंतरी ढिलाई आल्याची दिसून येत आहे. मध्यंतरी आम्ही काही सिम्पटम नाही तरीसुद्धा आम्ही काही कोचिंग क्लासेसचे तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता आणि सर्वांनाच असं वाटत होतं की या ठिकाणी सर्व तरुण मुलं आहेत, 17, 18, 19 वर्षाच्या मुलांना कुठं काय होणार आहे, कुणीही पॉझिटिव्ह सापडणार नाही. परंतु एका कोचिंग क्लासेसमध्ये जवळजवळ 1,500 पैकी 35 विद्यार्थी आम्हाला त्या ठिकाणी असिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह सापडले होते. म्हणजे हे सर्व सुपर स्प्रेडर आहेत, त्यांना कुठलेही सिम्पटम नाहीत. ही तपासणी केली नसती तर लक्षातही आलं नसतं की हे पॉझिटिव्ह आहेत म्हणून, परंतु त्यांच्यामुळं, त्यांच्या बाहेर फिरण्यामुळं, ते इतरांच्या संपर्कात येण्यामुळं इतरांना त्याचा संसर्ग निश्चितपणे झालेला असेल, परंतु या टेस्टिंगमधून तो आपल्याला निदर्शनास आला आणि त्यांना आपण वेगळ्या पद्धतीनं आयसोलेट करू शकलो. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की यापूर्वीसुद्धा मोठ्या प्रमाणात जेव्हा केसेस होत्या आपल्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने मेडिकल कॉलेज असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, या ठिकाणी अतिशय उत्तम ट्रीटमेंटची फॅसिलिटी केलेली आहे. तसेच जे असिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यासाठी जर होम आयसोलेशनची फॅसिलिटी नसेल तर आपण NRI भवन आणि पंजाब भवनमध्ये या सर्व नागरिकांना आयसोलेट करण्याची सर्व व्यवस्था केली होती. आज मी तिलाही कवठ्यामध्ये महसूल भवन या ठिकाणी जवळजवळ 300 बेडचं आपलं कोविड केअर सेंटर महानगरपालिकेनं तयार केलेलं आहे. लोकांनी अजिबात घाबरून न जाता तपासणी करून घेणं फार गरजेचं आहे. लोक येतच आहेत समोर. नानानानी पार्क या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये सिम्प्टोमॅटिक लोकांची गर्दी आहे, परंतु जे असिम्प्टोमॅटिक सुपर स्प्रेडर आहेत तेसुद्धा टेस्ट होणं गरजेचं आहे. म्हणून महानगरपालिकेनं आता सर्व घटकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये आम्ही आवाहन करत आहोत सर्व व्यापारी संघटना, याच्यामध्ये कापड व्यापारी असतील, सराफा बाजार असेल, भांड्यांचे व्यापारी असतील, इतर कुठलेही व्यापारी, मेडिकल स्टोअरच्या असोसिएशनला आम्ही बोलतो आहे, त्यानंतर जे भाजीपाला मार्केट आहे, फळ मार्केट आहे, या सर्वच ठिकाणी ज्या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत असतात आणि हे सर्व व्यापारी नागरिकांच्या संपर्कात येत असतात, अशा वेळेस कदाचित अनावधानानं त्यांचा मास्क खुला राहिला आणि दुसऱ्या माणसाशी त्यांचा संपर्क आला तर हा स्प्रेड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या पाठीशी आपलं सर्व कुटुंब असतं. आपण बाहेर दिवसभर सर्व व्यवसायामध्ये आपण व्यस्त असतो, परंतु हाच आजार आपण घरी घेऊन इतरांनासुद्धा त्याची लागण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं महानगरपालिकेने हे जे आवाहन केलं आहे, आपण सर्व व्यापाऱ्यांनी RT-PCR आम्ही ही व्यवस्था करत आहोत, सर्वांनी आपल्या तपासणीसाठी महानगरपालिकेला सहकार्य करावं. आपला व्यवसाय चालू असताना सोशल डिस्टन्सची खात्री केलीच पाहिजे. आजच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला हा मोठा स्प्रेड होण्याची शक्यता असे हॉटेल्स, मंगल कार्यालय या संदर्भात काही गाईडलाईन दिलेले आहेत. हॉटेल्ससुद्धा रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतील, परंतु 50% टेबल त्यांचे फक्त त्यांना ऑक्युपाय करता येतील, बाकीच्या ह्याच्यामध्ये त्यांना ती जागा खुली ठेवावी लागणार आहे आणि सोशल डिस्टन्स पालन करूनच त्या ठिकाणी ही सेवा चालू राहील. रेस्टॉरंट आणि हॉटेल हे सर्व रात्री 9 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी देण्यासाठी त्यांना फॅसिलिटी दिलेली आहे.
त्याच्या व्यतिरिक्त त्यांना कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी गर्दी करता येणार नाही आणि हा सर्व जी सेवा आहे आपल्याला रात्री 9 नंतर बंद करावी लागेल. तसेच इतर सर्व व्यापाऱ्यांसाठी सकाळी 7 ते रात्री 7 या दरम्यान आपला उद्योग व्यवसाय चालू ठेवण्यासाठी मुभा दिलेली आहे. तसा पाहिलं तर हा मोठा कालावधी 12 तासाचा फार मोठा गरजेच्या वस्तू नागरिकांना कुठलीही गर्दी न करता अतिशय व्यवस्थितपणे या कालावधीमध्ये सुद्धा घेणं शक्य आहे. त्याच्यानंतर मात्र सर्वांनी आपापल्या घरी गेल्याच्यानंतर कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये न येता जर आपण राहिलो तर निश्चितपणे आपल्याला ही चेन ब्रेक करता येईल याची खात्री आहे. मी परत आवाहन करेल की आपले जे टेस्टिंग आपली जी आहे शहरामध्ये सध्या महानगरपालिकेतर्फे 1200-1300 टेस्ट केले जातात, परंतु ही पॉझिटिव्हिटी जी वाढलेली आहे त्याच्या अनुषंगाने आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टिंगची गरज आहे आणि आगामी काळामध्ये येणाऱ्या 10 दिवसांमध्ये महानगरपालिकेनं दररोज साधारण 2000 ते 2200 टेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो, व्यापाऱ्यांना आवाहन करतो, उद्योजकांना आवाहन करतो की ज्यांच्याशी आम्ही संपर्क करू आपल्याशी संबंधित सर्व उद्योगाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींना टेस्ट करण्यासाठी आपण समोर आणायचं आहे आणि आपण टेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर वॅक्सिनेशनचा जो शेड्यूल असेल आपल्या या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर साहेब आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील किंवा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जी ॲक्टिव्हिटी सुरू आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला त्यांच्या वतीनं सांगतील. धन्यवाद लहाने साहेब की त्यांनी आपली स्ट्रॅटेजी की पुढच्या 7-8 दिवसांमध्ये काय स्ट्रॅटेजी राहील त्याचं सारांश हेच होतं की नाऊ डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन विल कम हार्डली ऑन द सिटीजन, की जर तुम्ही ऐकत नसेल तर आम्हाला कठोर स्टेप आम्हाला घ्यावं लागणार आहे. आणि कठोर म्हणत असताना त्याच्या अनुषंगाने आपण बघितलं की मागच्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा मागच्या 1 वर्षामध्ये आपण स्ट्रिक्ट राहिलो, पोलिसांनी दंडा चालवला, त्यामुळे आपलं कंट्रोलमध्ये राहिलं. नाहीतर काही लोकांमुळे जे 10 ते 20% इरिस्पॉन्सिबल सिटिझन्स आहे त्यांच्यामुळे बाकी लोकांना त्रास नको, त्या अनुषंगाने पोलिसांचा याच्यामध्ये मोठा रोल होता. तर मी आपल्यासोबत आज आपल्या नांदेड जिल्ह्याचे ॲडिशनल SP निलेश मोरेजी आहेत, मी त्यांना विनंती करतो की पोलिसांची स्ट्रॅटेजी, कारण याच्यामध्ये जेव्हा ऑर्डर निघाल्यावर एन्फोर्स जे आपण करावं लागते ऑन ग्राउंड ते पोलिसांनाच करावं लागते, त्यामुळे पोलीस प्रशासनाचं पुढच्या 7-8 दिवसांमध्ये काय रोल राहील, कशा प्रकारे ते स्ट्रिक्टली हाऊ स्ट्रिक्टली दे विल एन्फोर्स दिस ऑल माझ्या ज्या ऑर्डर आहे त्या कशा एन्फोर्स करणार त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी थोडक्यामध्ये नागरिकांना सांगावं. धन्यवाद सर. आज या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कोरोनाच्या अनुषंगाने त्याबाबतीत माननीय जिल्हाधिकारी महोदय त्याचप्रमाणे माननीय महानगरपालिका आयुक्त यांनी सविस्तर त्याबाबत सांगितलं आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने मी सर्व लोकांना एवढंच सांगू इच्छितो जे जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीने जे निर्बंध किंवा गाईडलाईन चालू करण्यात आलेले आहेत पुढील 8 दिवसाच्या अनुषंगाने त्याचं सर्व सामान्य जनतेने तंतोतंत पालन करावं. जे सरांनी सांगितलं की आत्तापर्यंत आपण दंडात्मक कारवाई करत होतो पण जर त्याला जनतेकडून प्रतिसाद नाही मिळाला तर निश्चितच त्याबाबत आपल्याला कठोर पावलं उचलावं लागतील. जे फौजदारी स्वरूपाची कारवाई या ठिकाणी करण्यात येईल त्यासाठी महापालिका स्तरावर त्याचप्रमाणे महसूल प्रशासनातर्फे देखील या ठिकाणी गाईडलाईन देण्यात आलेले आहेत. महसूल महापालिका स्तरावरची पथकं आणि पोलीस रस्त्यावरती उभा राहून या ठिकाणी कालपासून जे आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ज्या आदेश दिलेले आहेत त्याची कारवाई ऑलरेडी सुरू केलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व शहरातील त्याचप्रमाणे जिल्ह्यातील संपूर्ण ठिकाणी याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर एक सर्व नागरिकांना मी पोलीस प्रशासनाच्या वतीने एवढंच सांगू इच्छितो किंवा आवाहन करू इच्छितो जे गाईडलाईन या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी काल लागू केलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करा, नाहीतर परिस्थिती बिघडल्यानंतर आणखी यापेक्षा जास्त कठोर पावलं आपल्याला उचलावी लागतील. त्याऐवजी जर जे निर्बंध घातलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं तर निश्चितच जे पॉझिटिव्हिटी रेट आहे तो आपण कमी करू आणि सर्वसामान्य जनतेला देखील त्याचा फायदा निश्चित होईल. पोलीस प्रशासनाच्या वतीनं आम्ही रोडवर उतरून
जे आदेश किंवा निर्बंध या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करण्याच्या अनुषंगाने किंवा इन्फोर्समेंट करण्याच्या दृष्टीने तत्पर आहे किंवा ऑलरेडी आदेश दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. धन्यवाद. धन्यवाद निलेश. आधी पण पोलीस प्रशासनाने आणि जॉईंटली पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि कमिशनरचं कॉर्पोरेशनचं प्रशासन आहे सगळ्यांनी चांगल्या रीतीने आपण केलेलं आहे अँड आय होप की निर्बंधाचं आपले नांदेडकर चांगल्या रीतीने फॉलोअप करेल आणि हार्श स्टेप घ्यायची आपल्याला गरज पडणार नाही. परंतु जर गरज पडली तर आम्ही मागे त्याच्यामध्ये हटणार नाही. धन्यवाद. निर्बंध बोलत असताना एक चांगली गोष्ट हेही आहे की आता आपल्याला माहीत असेल की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ह्या वॅक्सिन आता आपल्याला उपलब्ध झालेले आहे आणि त्याच्यामध्ये जे आपले फ्रंटलाईन वर्कर्स, डॉक्टर्स, महसूलचे लोक, पोलीस, कमिशनर ऑफिसचे लोक त्यांना आपण वॅक्सिनेशन करून झालेलं आहे. त्याच्यामध्ये टप्पा 2 आणि टप्पा 3 आता आपण मोर दॅन 60 आणि 45-60 कोमॉर्बिड लोकांना आपण वॅक्सिनेशन सुरू केलेलं आहे. आत्तापर्यंत थोडेसे नागरिक थोडे घाबरत होते परंतु आता जे आम्ही मागच्या 5 दिवसांपासून बघत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये जे वॅक्सिन सेंटर्स आहेत तिथे लाईन मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये लाईन्स लोकांच्या लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आणि हेल्थ डिपार्टमेंटनी ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्याच्यामध्ये आपण वॅक्सिन सेंटर्स मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेले आहे जेणेकरून तालुक्याच्या लोकांना कॉर्पोरेशन एरियामध्ये येऊन इथे वॅक्सिन घ्यायची गरज नाही आहे. सध्या आपल्याकडे 86 वॅक्सिनेशन सेंटर, त्याच्यामध्ये सगळे RH, सगळे SDH, सगळ्या PSC आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, GMCH आणि कॉर्पोरेशनचे 4 हॉस्पिटल या पकडून टोटल 86 हॉस्पिटल आपण सुरू केलेले आहे. तिथं वॅक्सिन मिळत आहे त्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये सांगण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोसीकर आपल्यासोबत आहे. त्यांना मी विनंती करतो की हे वॅक्सिन आतापर्यंत किती लोकांना आपण दिलेलं आहे, कुठे कुठे मिळणार आहे याच्यावर थोडा आपण प्रकाश टाकावं जेणेकरून उगाच अननेसेसरी एकाच ठिकाणी आपल्या नागरिकांची गर्दी आपल्याला टाळता येईल आणि चांगल्या रीतीने सोयीच्या रीतीने आपल्याला त्यांना वॅक्सिनेशन आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना, नागरिकांना देण्यात येईल. थँक्यू सर. तर सर्वप्रथम मी सरांना धन्यवाद देतो की आज आपल्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल सरांनी फेसबुक लाईव्ह ठेवून सर्व जनतेला आवाहन करत आहेत. तर कोविडचे पेशंट्स हे दैनंदिन वाढत आहेत आपण पाहतच असाल आणि मी सर्वप्रथम सर्व जनतेला धन्यवाद देतो. मागच्या वर्षीच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडून खूप सहकार्य मिळालं, आपण सर्वजण खूप संयमानं वागलात. जिल्हाधिकारी सरांनी, NSP सरांनी, कमिशनर सरांनी जे काही आपल्याला आदेश दिले होते आपण त्याचं तंतोतंत पालन केलं, त्याबद्दल सर्वांचे प्रथम मी धन्यवाद देतो. आणि ह्यावर्षी देखील आपण नांदेडकरांना कोरोनाला हरवायचं आहे, त्यामुळे सरांनी जे काही आदेश काढलेले आहेत त्याचं कृपया सर्वांनी तंतोतंत पालन करा, कारण हीच गोष्ट अशी आहे की ती आपल्याला कोरोनापासून आपल्याला वाचू शकते. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांच्या परवानगीने मी 2 शब्द बोलतो. ह्याच्यामध्ये आपण आता वॅक्सिनेशन सेंटर आपण आता सुरू केलेले आहेत. आपल्याकडे आत्तापर्यंत 86 सेंटर्स आपले सुरू आहेत. ह्याच्यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये सर्व आपण हेल्थकेअर वर्कर्स जे काही आपले होते त्यांचं आपण आता जवळजवळ 80% आपण त्यांचं लसीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर फ्रंटलाईन वर्कर असतील त्याच्यामध्ये आपण त्यांचंही 70-80% आपण आता त्याचं वॅक्सिनेशन केलेलं आहे. आता तिसरा टप्पा आपला सुरू झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण 45 वर्षाच्या वरचे ज्यांना कोमॉर्बिड डिझीज आहेत अशांना आपण ह्याच्यामध्ये लसीकरणासाठी ते पात्र असतील. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 60 वर्षाच्या वरचे सर्व ज्येष्ठ नागरिक हे देखील पात्र होतील. यासाठी साठी सर्वात महत्त्वाचं आहे की आपण आपल्याकडे आता 86 सेंटर्स ह्याचे सुरू आहेत. आपल्याकडे सर्व ग्रामीण रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय, श्री गुरुगोविंद सिंग स्मारक रुग्णालय, शामनगर येथील स्त्री रुग्णालय, आयुर्वेदिक कॉलेज, आपल्याकडे जवळजवळ 58 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असे मिळून सगळं आपल्याकडे 86 केंद्र हे सध्या आपल्याकडे सुरू आहेत. आपल्याला माननीय मुख्य सचिवांनी सांगितल्याप्रमाणे ह्या वॅक्सिनेशनचा आपल्याला आदेशानुसार आपल्याला हे आपल्याला केंद्र देखील वाढवायचे आहेत आणि कलेक्टर सरांच्या परवानगीने आपण हे सत्र सुरू करून टाईम पण देखील वाढून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये कसं सगळ्यांना आपल्याला लसीकरण देता येईल हे आपण पाहणार आहोत. त्यामुळं माझी सर्वांना एकच विनंती राहील की कृपया करून ह्या वॅक्सिनला न घाबरता सर्वांनी समोर येऊन वॅक्सिन करून घ्यावं आणि कोणतीही भीती न बाळगता बाळगता आणि गर्दी न करता सर्वांनी वॅक्सिन घ्यावं. सर्वांना नम्रपणे विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद भोसीकर साहेब.
याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाचं हे राहील की आम्ही थोड्या कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना कसं वॅक्सिनेशन द्यायचं त्याच्यामध्ये आमचं नियोजन आहे. आता आपल्याला माहीत असेल की आता उन्हाळा येत आहे, त्यामुळे याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाला आम्हाला फ्लेक्सिबिलिटी दिली आहे की जर दुपारी ऊन असेल तर किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग सुरू करा किंवा रात्रीपर्यंत लेट सुरू ठेवा, तर याचाही आम्ही विचार करत आहोत जेणेकरून लोकांना उन्हाचा त्रास यामध्ये कमीत कमी होणार. तर हे येत्या 2-3 दिवसामध्ये आता टेम्परेचर कंट्रोलमध्ये आहे, जर येत्या काळामध्ये 2-3 दिवसानंतर टेम्परेचर वाढलं तर आम्ही तेही निर्णय अर्ली मॉर्निंग और लेट इव्हनिंग आम्ही ते सुरू करण्याचा पण आपण निर्णय घेऊ. यानंतर आपल्यासोबत आपल्या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी आहे. त्यांचा RDC चा रोल म्हटलं की सगळ्या डिपार्टमेंटशी, कलेक्टर ऑफिसचं, बाकी इतर डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेशन जे करायचं असते त्यांचा तो महत्त्वपूर्ण रोल असते. त्यामुळे आता या फेसबुकच्या सेशनच्या वेळेस काही लोकांनी 2-3 प्रश्न विचारले आहे की शाळा सुरू राहणार की नाही, परीक्षा आहे त्याचं कसं होणार, जनजागृती करायचं आहे, 3-4 जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते आपण मी त्यांना विनंती करतो की त्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकावा आणि नागरिकांचे जे कन्फ्युजन आहे ते थोडं क्लिअर करावं. धन्यवाद सर. आज आपण हे जे आदेश निर्गमित केलेले आहेत, 10 तारखेला आपण आदेश निर्गमित केले, माननीय मुख्य सचिव साहेबांनी जी काही आपल्या वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची शंका व्यक्त केली त्याच्यामुळे आपण हे सगळे आदेश आपल्याला करावे लागलेत. आता हे आदेश आपल्याला का करावे लागेल ह्याच्याबाबतची भूमिका अशी आहे की पूर्वीचे जे काही निर्बंध आपल्याला घातले होते त्या निर्बंधांचं आपण काही तंतोतंत पालन न केल्यामुळे आपल्याला थोडेसे आणखीन कडक निर्बंध घालावे लागलेत. आता आपल्याकडचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात माननीय महोदयांच्या परवानगीने उत्तर देतो. परीक्षा सुरू आहेत का त्याबाबत कसे, तर आपले हे जे आदेश 10 तारखेचे आहेत त्या 10 तारखेच्या आदेशांमध्ये आपण स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की पूर्वनियोजित ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा होणार आहेत. पूर्वनियोजित परीक्षा होताना फक्त आपल्याला शाळेच्या व्यवस्थापनाने किंवा जी परीक्षा घेणारी यंत्रणा आहे त्यांनी खात्री करायची आहे की कोरोना प्रतिबंधक सगळे जे नियम आहेत ते सगळे नियमांचं तंतोतंत पालन होणं गरजेचं आहे. दुसरा विषय आहे, दुसरा प्रश्न आहे, शाळा बंद आहेत का? शाळा बंद नाहीत. शाळा आता संपूर्ण सगळे परीक्षेच्या कालावधीमध्ये आहोत आपण, परीक्षेच्या कालावधीपुरत्या शाळा चालू आहेत, सगळीकडे परीक्षा चालू आहेत. ह्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेताना मात्र कोरोनाचे निर्बंध पाळून परीक्षा घ्यायच्या आहेत आणि शाळेमध्ये मॅक्झिमम जे काय आहे ते संपूर्ण ऑनलाईन शिक्षण देण्याबद्दल भर द्यावा. बाकी जे शाळेसंदर्भाची जी SOP शिक्षण विभागाने निर्गमित केलेली आहे त्या SOP नुसार पालकांचं संमतीपत्र घेऊन आपल्याला शाळा संस्था चालकांनी चालू ठेवायच्या आहेत. तर खेडोपाडी जनजागृतीची गरज आहे का? भर द्यावा. खेडोपाडी जनजागृतीची गरज खरंच आहे. माननीय महोदयांच्या मागच्या निर्देशानुसार प्रेरणेनुसार आपण संपूर्ण खेडेगावांमध्ये अँटी कोरोना फोर्स सगळे स्थापन केले. आता पुन्हा एकदा ते अँटी कोरोना फोर्स आपल्याला कार्यान्वित करावे लागणार आहेत. आता जी काही शहरातला जो मागच्या वेळेसुद्धा असंच झालं की शहरामध्ये पहिल्यांदा रुग्णसंख्या वाढली, तदनंतर ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या वाढली. आता ग्रामीण भागातमधल्या रुग्णसंख्या वाढाय आतासुद्धा कदाचित असू शकेल. सरांनी मगाशीच सांगितल्या पद्धतीने जे सुपर स्प्रेडर विद्यार्थी आहेत जे असिम्प्टोमॅटिक आहेत कदाचित आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्याचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ह्याच्या संदर्भातसुद्धा जनजागृती आम्ही आमच्या यंत्रणेमार्फत सगळ्यांमार्फत करतच आहोत. प्लस नंतर वजिराबादमधली गर्दी कमी करावी, वजिराबादमधली गर्दी कमी करण्याच्या उद्देशानेच आपले हे आदेश निर्गमित आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, प्रत्येक शहरवासियांनी पाहिलं असेल की 7 नंतर आपल्या वजिराबादमध्ये खूप गर्दी होते, ती गर्दी आता बंद होणार आहे. मगाशीच निलेश मोरे साहेबांनी सगळ्यांना आपल्याला विनंती केली आहे की आपण जिल्हाधिकारी महोदयांचे जे आदेश आहेत ते आदेशाचं पालन करा, त्याच्यामुळं आम्हाला त्या आदेशांचं एन्फोर्समेंट करायची जास्त आवश्यकता भासणार आहेत. आपण सगळे मिळून लढूया. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांचं आपल्याला भक्कम मार्गदर्शन आहे, त्यांच्या मार्गदर्शकाने आपण काम करून कोरोनाला नक्की हरवूया. धन्यवाद सर. धन्यवाद प्रदीप. त्यामुळे आज जे फेसबुक सेशन घ्यायचं जे कारण होतं, ॲक्च्युली जनरली आम्ही मी किंवा कमिशनर साहेब आम्ही दोन तीन लोकच असतो. आज 4-5 लोकांना आणण्याची आणि फेसबुकवर आम्ही 4-5 लोक यायची एकच ह्याच्यामागची भूमिका होती की आता आपल्याला सगळ्या नांदेडकरांना शहरी राहो, ग्रामीण राहो, बाहेरून येणारे राहो, नांदेडवरून बाहेर जाणे राहो, सगळ्यांना आता जे प्रतिबंधात्मक आपण जे कारवाई केलेले आहे, जे ऑर्डर काढले त्याचा तंतोतंत फॉलोअप करा. त्याचबरोबर जे आपण नेहमी बोलत असतो की त्रिसूत्री मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, ह्या 3 गोष्टीवर जर आपण भर दिला तर निश्चितच आपण पुढच्या 7-8 दिवसामध्ये कोरोनाची ही साखळी आणखीन तोडून आपलं जे ग्रीन झोनमध्ये होतो, आपल्या 2 डिजिटमध्ये जे केसेस होते ते आपण परत आपण त्याच ट्रॅकवर आपण येऊ शकतो अशी मला खात्री आहे. आणि माझ्या खात्रीला
माझ्या प्रशासनाची टीम आणि सगळ्या नागरिकांची जर साथ मिळाली तर निश्चितच मी कॉन्फिडेंट आहे की आपण या कोरोनावर येत्या काळामध्ये मात करू शकतो. त्यामुळे सगळे काही जे या सगळे आम्ही बोललो, सगळ्या इन्स्ट्रक्शन आपल्याला सगळ्यांना दिले, त्याचं तंतोतंत फॉलो करा आणि या कोरोनाच्या साखळी तोडण्यामध्ये प्रशासनाची मदत करा. अजून एकदा सगळ्या नांदेडकरांचं धन्यवाद आणि सगळ्यांना आमच्या जिल्हा प्रशासनाकडून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद.